मुळामध्ये आमची पत्रकार परिषदेची भावना अशी आहे की सरकार याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. आता गोपाळ शेट्टी म्हणतात त्या ठिकाणी येऊन स्मारक बनवायची स्वातंत्र्य सैनिकांची. आता 2015 त्यांचं सरकार होतं, 15 ते 20 त्यांनी का नाही त्या लोक ह्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि ही मागणी केली. आता मात्र यावेळेला येत आहेत आणि सांगतात की हे करा स्मारक, राष्ट्रपती स्मारक करा. आणि ते काय BMCकडे सांगतायत, ह्यांच्याकडे सांगतायत, कोण आपले हायपॉवर कमिटीकडे. आणि सरकारला सांगायला पाहिजे त्यांनी, मुख्यमंत्र्याच्या हातात ही केस आहे. कोणत्याही बाबतीत स्वराज्यभूमीवरती कोण काम करत आहे याची विचारपूस न करता, चर्चा न करता, स्वतंत्रपणे आपण स्वराज्यभूमीचे सर्वे सर्व असल्यासारखी मुलाखती देत सुटले आहेत आणि ते स्मारक करा. अरे त्यासाठी आपण काय कल्पना मांडली आहे सरकारपुढे, ते आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हात टेबलावर पडलेली मॅटर आहे. जेव्हा फडणवीस म्हणतात दिस शूड बी डन इमिजिएटली चीफ सेक्रेटरीला, आणि 2015 2020 दिस शूड बी डन इमिजिएटली म्हणजे हेच का, देवेंद्र फडणवीस म्हणजे नरेंद्र मोदीजींनी त्याची निवड केलेली आहे मुख्यमंत्रीपदी, आणि अशा पद्धतीचं कार्य करण्यासाठी त्याची निवड केली आहे का. आणि आता आलेले नवीन मुख्यमंत्री आहेत ते धडाडीने कार्य करतायत असं दिसतंय, परंतु वेळ मिळाला पाहिजे, यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी 2007 पहिल्यांदा बातमी दिली केसरीमध्ये, 2009 आम्ही खऱ्या अर्थाने मी एकत्र आम्ही येत गेलो आणि मग मागण्या करत राहिलो आणि इथे ध्वजारोहण आम्ही करत राहिलो. म्हणजे परवानगी न घेता आम्ही आमच्यावरती आरोप होत होते तुम्ही इथे काय करता काय करता. म्हटलं सरकार जर करत नसेल तर आम्ही करू, सरकारने करावं म्हणून मागणी करू. पण सरकार करत होतं, सरकार पोलिसांना धमक्या देत होते, पण पोलिसांच्या धमक्यानं आम्ही बदलो नाही. मग शेवटी हायपॉवर कमिटीने आमच्याकडे लक्ष दिलं, म्हटलं हे जर चांगलं काम करत आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही हायपॉवर कमिटीला की तुम्हाला माहीत नव्हतं का की ही लोकमान्य टिळकांची समाधी स्थान आहे. ते म्हणजे आमचं काय कर्तव्य इथे, आमच्या कमिटीमध्ये कोण आहेत, जिल्हाधिकारी आहे, आयुक्त आहे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मी या दोघांनी त्यांना सांगितलं नाही, म्हणजे त्यांनाच माहीत नव्हतं की लोकमान्य टिळकांची समाधी आहे. मग मी त्यात दुसरा प्रश्न विचारला, राष्ट्रपुरुषाचा सन्मान करण्याचा अधिकार तुमचा की सरकारचा, तर ते म्हणजे आमचा कसा, सरकारचा. मग तुम्ही इथं काय करता, तुम्ही इथं करता काय, कारण हे सरकारनेच राष्ट्रपुरुष सन्मान करायचा आहे. तुम्ही इथून निघून ना, अख्खी चौपाटी पडलेली आहे, पण हे जागा सोडा ना, याला सरकारने स्वराज्यभूमी नाव दिलेलं आहे. प्रेमी सावरकर प्रेमी आहे, तसं शेडी देशमुख प्रेमी आहे, आणि हे जे स्मारक आहे चौपाटीवर ह्याच्यामध्ये तिकडे जी समाधी आहे त्यांचं, आणि त्यांचं ते लास्ट राईट तिकडे झालेलं आहे ह्याच्यामध्ये. आमचं असं आहे की त्याला एक राष्ट्राच्या मंजुरीमध्ये एक राष्ट्राचं स्मारक ह्या दृष्टीने त्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तिथे दरदिवशी जसाचा ठिकठिकाणी राष्ट्राच्या प्रमुख ज्या इमारती आहेत तिथे ध्वज फडकावला जातो, त्याप्रमाणे आम्हाला तिथे राष्ट्रध्वज फडकावायचा आहे. तिथे राष्ट्र स्तंभ उभारून तिथे पहाटे ज्याप्रमाणे जे ध्वज उभारला जातो त्याप्रमाणे तिथे ध्वज उभारला जायला पाहिजे, आणि त्या सगळ्या लोकांना तिकडे जागृती व्हायला पाहिजे की हेच ते राष्ट्रपुरुष अच्छा तारखे, असं इम्पॉर्टन्स त्याला द्यायला पाहिजे. ते नाही होत, ऑन द कॉन्ट्रेरी ते दिवसेंदिवस ते कमी होत चाललेले आहे. कोणाला माहिती आहे त्या कोण आहे, अशी परिस्थिती देखील आहे की त्या चौपाटीला सगळे भेळपुरीवाले आहेत, त्या भेळपुरीवाल्यांचा कोणती पुढारी आहे की काय, अशा इथे कितपर्यंत लोकांची आणि नवीन जनरेशनची याची. आणि ज्या लोकांनी आंब्याचं झाड लावतं आणि तुम्ही आता फळं खातात आंबे खाताय, तर ते मूळ पुरुष हे झाड लावणारे, हे नुसते तुम्ही असं नाही जाय, तुम्ही राजकारण खेळत का या बाबतीत. तुम्हाला जे अस्तित्व दिलेलं आहे हे ह्या लोकांनी दिलेलं आहे स्वराज्यभूमी, तर मिळालेलंच काय केल्याचं तुम्ही. सावरकर आहे इम्पॉर्टंट मनुष्य, श्री देशमुख महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, ह्या लोकांना जागृत आपण ठेवलं पाहिजे. उच्च न्यायालयाने हायपॉवर कमिटीला सगळे अधिकार दिले आहेत, आणि आज हायपॉवर कमिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या उच्च न्यायालयातले अतिशय मोठे वकील आहेत रफिक दादा पण, आणि सिलम साहेबांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या अतिशय वाजवी आहेत. त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं, मी मित्र म्हणेल त्या स्मारकपेक्षा एक प्रेरणास्थान व्हावं त्याला. आणि ते सगळं करत असताना त्याचं म्हणणं आहे की या ठिकाणी एक भव्य
कमान व्हावी, तैलचित्र वगैरे त्या ठिकाणी लावले जावे, ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. त्याला परवाने मिळत नाही आहे आणि त्याला अडथळा जो आहे उच्च न्यायालयाने नेमलेल्या हाय पॉवर कमिटीचा अडथळा आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या एकतर मान्य झाल्या नाहीत किंवा त्याच्यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. पण त्याच्यासाठी आम्ही याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे. आजही ती याचिका प्रलंबित आहे आणि आदेश दिला होता की यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर विचार करा, सिलम साहेबांना बोलवा, त्यांचं म्हणणं ऐका आणि त्याच्यावर काय जो तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या आणि त्यांना कळवा. त्याच्यानंतर कितीतरी बैठका झाल्या, हाय पॉवर कमिटीनं आजपर्यंत त्यांनी निर्णय घेतला आहे नाही घेतला आहे त्यांना कळवायला हवा होता, कुठलाच निर्णय घेतला नाही किंवा कळवला नाही. त्याच्यामुळं आम्हाला गरज जर भासली तर जे काही मेंबर्स आहेत हाय पॉवर कमिटीतले, अर्धे मेंबर तर शासकीय अधिकारी आहेत, तर कदाचित त्यांच्यावर आम्हाला कंटेम्प्ट देखील दाखल करावा लागेल. हायकोर्टाने जो आदेश दिला होता त्याच्यावर निर्णय घ्या, त्या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आहे. तर मला वाटतं मला जे काही म्हणजे थोडीफार मदत करता येईल ह्या कार्यात, एक वकील म्हणून कुठलीही फीस न घेता एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलेलं आहे आणि त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटी बरखास्त करावी, कारण का त्या हाय पॉवर कमिटीला कुठल्याही कायद्यामध्ये त्याला काहीच बेस नाही आहे आणि कायद्याच्या विरोधात काम करते आहे किंवा कायद्याप्रमाणे ती हाय पॉवर कमिटीची स्थापना झालेली नाही आहे. कायदे असताना कायद्याच्या विरोधात तुम्ही हाय पॉवर कमिटी कशी काय करू शकता? आणि एक 6 महिने 2 महिने काही काळासाठी एक कायमस्वरूपी तुम्ही हाय पॉवर कमिटी एक पॅरलल तुम्ही हाय पॉवर कमिटी निर्माण केलेली आहे. जे कामं कॉर्पोरेशननी करायला हवेत, जे कामं कलेक्टरनी करायला हवेत, जे कामं शासनाने करायला हवेत, एक वेगळ्या हाय पॉवर कमिटीकडं हायकोर्टाने ते कामं सोपवलेले आहेत. असं कायद्यात त्याला कुठलेही हाय पॉवर कमिटीला अधिकार मिळत नाही आहेत, त्याच्यामुळं त्यांची स्थापना मुळात चुकीची आहे आणि ती बरखास्त करावी ही आमची मागणी आहे. किमान यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला हाय पॉवर कंपनीने परवानगी द्यावी, बघूयात काय होतं ते. हमारा एरिया का MP मिस्टर गोपाल शेट्टी उन्होंने डिक्लेअर किया की मैं बनाता हूँ लोकमान्य तिलक का स्मारक गवर्नमेंट से. अगर वो बनाता है इधर का महाराष्ट्रीयन लोग क्या करेंगे जो फाइट करता है अभी तक? यह मराठी का मुद्दा है. मैं भी नॉन मराठी है मगर मैं सच्चे दिल से लोकमान्य तिलक को मानती हूँ. इसके लिए मैं लोकमान्य ये सावरकर उद्यान बोरवेली के बारे में मैं लड़ती हूँ, अभी भी लड़ती हूँ थोड़ा थोड़ा. तो आप बता दीजिए ये लोगों ने और बड़ा बड़ा नेता लोगों का नाम लेकर, बड़ा बड़ा फ्रीडम फाइटर्स का नाम लेकर एक डेवलपमेंट बनाता है, सुशोभीकरण करता है, उसका पैसा क्या करता है? हाँ, वो पैसा किधर से आता है? कॉमन पब्लिक से पैसा इकट्ठा करते हैं और उन लोगों को ही अंदर जाने के लिए पाँच रुपया 10 रुपया एंट्रेंस फीस लेता है. आप बता दीजिए सावरकर का गार्डन में कितना पैसा हो गया करके. एक अकाउंट है, पुतला बनाने का अकाउंट है, आप बता दीजिए.